सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर सोनाली स्पेशल डिश तुम्हाला आवडतात का? आणि आवडत असतील तर या मराठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजची रेसिपी आहे व्हेज मंचुरियन. तर पत्ता गोबीपासून बनवलेले व्हेज मंचुरियन, तर नक्की ट्राय करून बघा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मंचुरियनसाठी आपल्याला लागणार आहे पत्ता गोबी. तर मी ही खिसून घेतलेली आहे, खिसून याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे ही ड्राय झालेली आहे. तर आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा. तर हा गोबी जो आहे तो अर्धा किलो असा आहे. त्याच्यामध्ये मी मिडियम आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अद्रक लसूण. मी ते कट करून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला पेस्ट टाकायची असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता कट करण्याऐवजी. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला दोन चमचे मैदा. लागलं तर अजून आपण नंतर टाकूया. कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी इथे, तर हे पण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे. काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा. हळद टाकायची अर्धा चमचा. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि हे सर्व जिन्नस आता आपण मिक्स करून घेऊया. पाण्याचा वापर अजिबात याच्यामध्ये आपल्याला करायचा नाहीये. तर इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. याला सहा चमचे मी टाकलेला आहे या चमच्याने. सहा चमचे मैदा आणि चार चमचे कॉर्नफ्लॉवर. आणि आता याचे बॉल्स बनवून घेऊया. सर्व बॉल्स मी बनवून घेणार आहे. तर इथे बॉल्स बनवून तयार आहेत आणि इथे तेलही तापलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे मंचुरियन बॉल्स सोडून घेऊयात. आता जेवढे तेलात मावतील तेवढेच आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. तर गॅस इथे आपण हाय पण नाही ठेवलेला आणि खूप लोही नाही ठेवलेला, मिडियम गॅसवरती आपल्याला हे मंचुरियन बॉल्स तळून घ्यायचे आहेत. आतपर्यंत छान तळले गेले पाहिजे. अशा प्रकारे कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. तर सर्व बाजून एकसारखे आपण तळून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटासाठी छान खरपूस कलर सोनेरी रंग येईपर्यंत मी याला तळून घेतलेलं आहे. आता आपण याला काढून घेऊयात एका डिशमध्ये. मस्तपैकी क्रिस्पी असे झालेले आहेत. तर आता पुढची बॅच तळून घेऊयात. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे छान क्रिस्पी असे बॉल्स तयार होतात. आणि तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे आपला भात तयारच असतो तो टाकला तरी चालेल वाटीभर. तर तांदळाचं पीठ जे आहे ते मी इथे थोडंसं जाडसर अशा प्रकारे टाकलेलं आहे. तर इथे मंचुरियन बॉल्स तयार आहेत. तर आता याची आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. तर इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया. मी इथे असे लांबसर कांदे चिरून घेतलेले आहे, तीन कांदे आहेत. हे शिमला मिर्च घेतलेली आहे लांबसर अशी चिरून. एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट आहे. ग्रीन चिली सॉस आहे, सोया सॉस आहे, टोमॅटो सॉस आहे. हा आता कांदा पण दोन चमचे तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये.
म्हणजे थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपण सिमला मिरची टाकून घेऊया. आता 2 मिनिट आपण परतून घेऊया. तर मीडियम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा किंवा सिमला मिर्च करपली नाही पाहिजे. तर आता याच्यामध्ये घालूयात आपण अद्रक लसणाची पेस्ट. याच्यामध्ये सॉस टाकून घेऊयात ग्रीन चिली सॉस 2 चमचे सोया सॉस टोमॅटो सॉस काश्मीरी लाल तिखट 1 चमचा आणि मीठ थोडंसं टाकायचं आहे कारण पूर्ण सॉसमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे अंदाजाने आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता परतून घेऊयात हे सगळं मिक्स करून घेऊयात. तर मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. याची स्लरी आपल्याला टाकायची आहे. छान परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात कॉर्नफ्लॉवरची स्लरी मिक्स करून घेऊयात. तर इथे मंचुरियनची ग्रेव्ही तयार आहे. तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात बॉल्स. तर आता आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. इथे ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता ठीक किंवा थोडीशी पातळसर अशी. छानपैकी मिक्स झालेले आहे बॉल्स. सूर्य कसा कलर आलेले आहे आणि एकसारखे बॉल्स बनले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता. तर आता सर्व करूया. तर रेडी आहे आपली व्हेज मंचुरियन. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगावं. त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिशच्या मराठी चॅनलला लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून मी ज्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज अपलोड करत असते याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाही. तर आजची रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. व पुन्हा भेटूया असे ठिकाणी नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत स्टे होम स्टे सेफ बाय.